25वीं राज्य स्तरीय ताइक्वांडो ओपन चैंपियनशिप प्रतियोगिता करनाला स्पोर्ट्स एकेडमी में शनिवार से शुरू हुई। इस प्रतियोगिता का उद्घाटन मुंबई के डीआईजी तथा महाराष्ट्र ताइक्वांडो एसोसिएशन के अध्यक्ष प्रवीण सालुंके के हाथों किया गया, जहां मुख्य अतिथि के रूप में विधायक विवेक पाटिल आमंत्रित थे। रायगढ़ जिला ताइक्वांडो एसोसिएशन तथा करनाला स्पोर्ट्स एकेडमी के संयुक्त प्रयासों से आयोजित इस राज्य स्तरीय ताइक्वांडो प्रतियोगिता के उद्घाटन अवसर पर ताइक्वांडो फेडरेशन के ट्रेजरर विनायक गायकवाड़, महाराष्ट्र एसोसिएशन के सचिव मिलिंद पठारे, उपाध्यक्ष अविनाश बारगजे, जिला क्रीड़ा अधिकारी संजय महाड़िक, जिला एसोसिएशन के अध्यक्ष सुधाकर विसाले, उपाध्यक्ष संजय निम्बरे, सचिव तथा करनाला स्पोर्ट्स एकेडमी के संचालक सुभाष पाटिल, डॉक्टर प्रकाश पाटिल, महिला आघाड़ी की सलाहकार माधुरी गोसावी, प्रवीण बोरसे, प्रभाकर भोईर, अजय सूर्यवंशी आदि गणमान्य सहित ताइक्वांडो खिलाड़ी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर प्रवीण सालुंखे ने खिलाड़ियों को संबोधित किया। आपला खेळ हा मारामारीचा असल्यामुळे थोड्या गोष्टी इकडे तिकडे होतच राहणार, पण तरी पण आपण जे काही संस्थेचे नियम आहेत, संघटनेचे नियम आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे एक देश पातळीचे जे संस्थेचे नियम आहेत त्यांचं पालन करून या खेळांना कुठेही गालबोट लागणार नाही आणि या स्पर्धा पूर्णपणे यशस्वी होतील याच्यासाठी सर्व खेळाडूंनी प्रयत्न करण्याची गरज आहे। ग्रामीण भागामध्ये या खेळाचं नाव नुकतंच कुठेतरी प्रचलित होत आहे, लोकांपर्यंत जात आहे, कारण जुदो कराटे हे सगळं बहुचर्चित नाव आहे, पण ताइक्वांडो हा खेळ अजून आपल्याला रुजवायचा आहे। त्याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि जागतिक पातळीवरती त्याचं नेतृत्व करण्याची संधी आमच्या विद्यार्थ्यांना, विशेषतः महाराष्ट्रातील मुलांना मिळायला पाहिजे, ज्याच्यासाठी आपण आणि संस्था काम। इस दौरान राज्य के हर कोने से आए ताइक्वांडो खिलाड़ियों ने प्रतियोगिता के आयोजन के बारे में अपनी प्रतिक्रिया दी। मैचेस खूब छान चालू है, स्टेट सारखच वाटता है, सोबत जे साधे मैचेस असं वाटत नाही आहे आणि म्हणजे सोय वगैरे खूप छान केलेली आहे, मैचेसची राहण्याची सोय खूप चांगली आहे आणि सगळे प्लेयर्स खूप चांगले पण खेळत आहेत। आजच्या स्पर्धेमध्ये माझी मुलगी पूर्वा दीक्षित चांगलं असून पॅरेंट्ससाठी सुद्धा त्यांनी चांगलं कॉपरेशन दिलं आणि पूर्वाला पुढच्या येणाऱ्या एशियन गेम्समध्ये एकदम मिळू इच्छिते की